सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात झाली ती आग्रा घराण्याचे गायक वसीम अहमद खान यांच्या गायनाने. पूर्वी रागातील बंदिशीनं त्यांनी आपल्या गायनाला सुरुवात केली. नैया मोरी पार करो ही बंदिश विशेष दाद मिळवून गेली. ज्येष्ठ संतुरवादक उल्हास बापट यांचं संतुरवादन हे या दिवसाचं खास आकर्षण ठरलं. 14 वर्षानंतर प्रथमच त्यांनी सवाईच्या मंचावर कला सादर केली. त्यांनी सादर केलेल्या पूर्वा कल्याण रागांना रसिक मंत्रमुग्ध झाले. त्याचबरोबर पंडित सत्यशील देशपांडे यांना वत्सलाबाई जोशी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. झी 24 तास एक पाऊल पुढे.